अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। आपण सर्वांना प्रथम छत्रपती शिवराजे जयंती दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालन राजे शिवछत्रपती यांची जयंती जामनेर तालुका संभाजी ब्रिगेडच्या विद्यमाने आज मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। जयंती दिनानिमित्त शहरातील मासाहेब जिजाऊ चौकामध्ये अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होते। या ठिकाणी नगराध्यक्षा साधना महाजन यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले। याबरोबर शहरातील सर्व पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सुद्धा राजे शिवाजींना विनम्र अभिवादन केले। संभाजी ब्रिगेडने आयोजित केलेल्या या अभिवादन कार्यक्रमाला सर्व जाती धर्माचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोबतच कार्यक्रमाचे आयोजक संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आज आणि उद्या आपल्याकडे सह्याद्री महानाट्य आहे, त्यांचे सगळ्यांनी बघायला यावे। आपलं साऱ्यांचं आराध्य दैवत राजे छत्रपती महाराजांच्या जयंती, त्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा। तसं पाहिलं तर ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत करायची मानसिकता असताना पुलवामा येथे जी दुर्दैवी ह्याळ हल्ला झाला, त्यात आपले जवान शहीद झाले, त्यामुळे या उत्सवाच्यावर हिरजण जरी पडलं असेल तरी पण छत्रपतींचा हा रक्तक्रांतिकारी मोठा इतिहास आपल्याला निश्चित या घटनेतून सावरण्याची शक्ती देणार आहे। आणि म्हणूनच त्या धर्तीवरच गिरीश महाजन फाउंडेशनच्या वतीने आपल्या जामनेर येथे सह्याद्री महानाट्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या सह्याद्रीच्या कुशीत सगळे राजांचा इतिहास हा त्या सह्याद्रीने पाहिला आणि म्हणून राजांचा इतिहास तो सह्याद्री बोलतोय असं आशयाचं हे महानाट्य आहे। निश्चितच ही दुर्दैवी निषेधाचा जो विषय होता, जो आपल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला, परंतु त्याच्यातून सावरण्यासाठी महाराजांची प्रेरणा, महाराजांचा इतिहास आपल्याला प्रेरणा देईल, शक्ती देईल आणि म्हणून आपण सगळ्यांनी ते महानाट्य पाहावं असं या निमित्ताने देखील मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करणार आहे। व पुन्हा एकदा शिवजयंतीच्या शुभेच्छा। कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 319व्या जयंतीनिमित्त मी संपूर्ण तालुकावासियांना, शहरवासियांना शुभेच्छा देतो। तसंच पुलवामा येथे जो भ्याड हल्ला आपल्या CRPFच्या जवानांवरती झाला, त्याच्या सहवेदना व्यक्त करतो, श्रद्धांजली अर्पण करतो। खरं म्हणजे आज आपण ज्या राजाची किंवा एका महान महापुरुषाची या ठिकाणी सर्व महाराष्ट्र नव्हे, देशात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये या ठिकाणी जयंती साजरी करीत असतो। खरं म्हटलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय, शिवाजी महाराजांचा दैत्यप्रमाण इतिहास कसा होता, शिवाजी महाराजांनी लोककल्याणकाली लयतेचं राज्य कसं निर्माण केलं, या सर्वांचाच विषय आज आपण या ठिकाणी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो। खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे काही डोक्यावर घेऊन किंवा डीजेवरच्या तालावर नाचण्यासारखं व्यक्तिमत्व नव्हतं, तर छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक माणसाच्या मन आणि मस्तिष्कात जाणारं एक महान महापुरुष होते। त्यांचा इतिहास, त्यांचं शिवचरित्र वाचल्यानंतर नक्कीच माणसाच्या मनामध्ये विज्ञानवादी आणि प्रयत्नवादी अशी एक माणसाची त्याची ठेवण म्हणते किंवा तो त्या पद्धतीने विचार करतो असा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे। आपल्या समोर आतापर्यंतच्या अनेक इतिहासकारकांनी शिवनेरीवरती तोरण मानलं, त्याच्यानंतर अफजलखानाचा वध केला, शाहिस्तेखानाची बोटे तोडली आणि त्याच्यानंतर राज्याभिषेक, अशा प्रकारचे 3-4 प्रसंगच आतापर्यंत काही इतिहासकारांनी आपल्या समोर साजरे केले। परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे खरं म्हणजे तो ब्राह्मण पालक नव्हते तर ते बहुजनांचे प्रतिपालक आणि कुळवाडी भूषण होते, हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी गाई पाळल्या नाही किंवा ब्राह्मणांचं ऐकलं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून या ठिकाणी या कुळवाडी म्हणजे कुळ असलेल्या समाजाचा किंवा बहुजन समाजाच्या बहुजन लोकांचं एक राज्य
लोककल्याणकारी राहते तर राज्य या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं हे आपण सर्वप्रथम जाणून घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इतिहासामध्ये चार पाच प्रसंग आपण नेहमी ऐकलेले असतील, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती छत्रपती शिवाजी महाराजांची समुद्राच्या मार्गे युद्ध करण्याची नीती, त्यांचं वास्तुविशारात त्यांनी तयार केलेले गडकिल्ले, त्याच्यानंतर त्यांची शेतकऱ्याविषयी असलेली आस्था, शेतकऱ्याविषयी असलेलं प्रेम, त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेला की माझ्या शेतकऱ्याच्या काळीलाही शेतातील एखाद्या काळीलाही कोणी धक्का लावेल तर ते मी कपून घेणार नाही, किंवा रात्री त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे एखाद्या युद्धाला एखाद्या स्वारीवर जात असतील तर त्यांना सांगितलं जायचं की तुमच्या ज्या मशाली आहेत त्या विझवून टाकायच्या, कारण एखाद्या मशालीमुळे एखाद्या शेतकऱ्याचं शेतातील उभं पीक त्या ठिकाणी पेटू शकतं. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पराक्रम आपण या ठिकाणी सांगतो, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी आत्मसात केला, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती 19 फेब्रुवारी 1869 साली त्यांनी स्वतः पुण्यामध्ये साजरी केली, आणि त्या शिवजयंती साजरी करण्याच्या पुराव्यावरूनच आज 19 फेब्रुवारी ही जयंती शासकीय तारखेप्रमाणे या ठिकाणी साजरी केली जाते. 1389 जयंती साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती पुण्याच्या भिलेवाड्यामध्ये 1879 महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या जयंतीची सुरुवात केली, आणि खऱ्या अर्थानं आपल्या या भारतीय समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नैतिकता राज्य दिसलं. महाराजांनी संपूर्ण व्यवस्थापनावर आधारित आणि लोकशाहीवर आधारित असं राज्य उभं केलं की ज्या महाराजांच्या राज्याची दखल त्या काळामध्ये लंडनचं वृत्तपत्र घ्यायचं, ज्या राजांनी महाराष्ट्राची ओळख जगाच्या पाठीवर नेली 16व्या शतकात त्या राजाची जयंती साजरी करत असताना निश्चितपणे उद्याच्या भावी पिढीला एक मोठा संदेश आपल्याला देता येईल की शिवाजी महाराजांचं युद्ध हे फक्त ढाल तलवारी पुरतं मर्यादित नव्हतं, तर शिवाजी महाराजांचा युद्धाचा संबंध आजच्या भावी पिढीसाठी अतिशय प्रेरणादायी असा ठरतो. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचं एक पत्र आहे शेतकऱ्यांच्या संदर्भातलं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, उभ्या पिकातून घोडदड करू नका, शेतकऱ्याला विचारल्याशिवाय त्याच्या शेतातली वस्तूसुद्धा घेऊ नका. एकीकडं मोगलांचं सैन्य उभ्या पिकातून त्या ठिकाणी जात होतं, शेतकऱ्याची नासधूस त्या ठिकाणी होत होती, पण शिवाजी महाराजांचं रहत्याचं राज्य आणि मोगलांच्या राज्यातला हाच मोठा फरक आहे की शिवाजी महाराजांनी मजूर शेतकरी आणि कामकरी वर्गाची दखल घेऊन हा वर्ग पाठीशी आणून स्वराज्य उभं करण्याचं स्वप्न पाहिलं. एकीकडं मोगलांचं सैन्य त्या ठिकाणी नोकरदारांना पगार देत नव्हतं, पण शिवाजी महाराजांनी नोकरदारांना म्हणजे सैन्यकांना त्या ठिकाणी रोख वेतन देण्याची पद्धती जगामध्ये पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी सुरू केलेली आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांबरोबर सैनिक टिकलं, मोगलांकडे फक्त हंगामी नोकरदार त्या ठिकाणी निर्माण करायचे. शिवाजी महाराजांच्या इतिहासात आपल्याला असं लक्षात येतं या रोख वेतन पद्धतीमुळे ब्रिटिशसुद्धा शिवाजी महाराजांचं सैनिक झालेला, पोर्तुगीज झाले, डच आले, महाराजांच्या स्वराज्यामध्ये ब्रिटिशांची सुद्धा भरती होती. आणि आपल्याला असं लक्षात येतं की ज्यांनी जगावर राज्य केलं त्या शिवानी ब्रिटिशांना आपलं गुलाम केलेला. कोणती मोठी नीती त्यातून आपल्या लक्षात येतं की शिवरायांचं राज्य आणि शिवरायांची नीती ही कशा पद्धतीची नीती आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत शिवाजी महाराजांचा हा लोककल्याणकारी इतिहास लोककल्याणकारी राज्य कुणालाही मिटवता येणार नाही हे सूर्यासारखं सत्य आहे. कुडवाडी मुख्यान छत्रपती शिवाजी महाराजांची 389 जन्मजयंती समग्र महाराष्ट्रामध्ये आपण साजरी करत आहोत. मराठा सेवा संघ जळगाव जिल्हा, मराठा सेवा संघ दामणे तालुक्याच्या वतीनं, तसेच समाजविघडच्या वतीनं सालाबादाप्रमाणे नगरपालिका चौकामध्ये आपण ही जन्मजयंती साजरी करत असतो. आणि मराठा सेवा संघ खेडेकर साहेबांच्या सूचनेनुसार, खेडेकर साहेबांच्या विचारसरणीनुसार शिवजयंती ही विचाराची जयंती साजरी झाली पाहिजे. शिवजयंती ही घराघरात आणि मनामनात साजरी झाली पाहिजे. त्यावरून संघानं दरवर्षी या जन्मजयंतीच्या कार्यक्रमांचं नियोजन केलेलं असतं. यावर्षीसुद्धा संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या वतीनं अतिशय उत्तम असं नियोजन या कार्यक्रमात इथे करण्यात आलं. 2-3 दिवसापासून या जन्मजयंतीच्या निमित्तानं
एक चांगले कार्यक्रम म्हणून सगळीकडे आपण रक्तदान शिबिरं त्याचबरोबर वैचारिक व्याख्यानांचे कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेले आहे. जवळपास 2 आठवडे या शिवजयंतीच्या निमित्तानं तालुकाभरामध्ये विविध स्वरूपाचे कार्यक्रम आपण इथे जाहीर केलेले आहेत. त्यापैकी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष श्री योगेश पाटील सर यांच्या गावामध्ये एकवतीला मराठा सेवा संघाच्या वतीनं आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. त्या शिबिरामध्ये छोट्याशा गावामधून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर आजसुद्धा डॉक्टर नंदलाल पाटील यांच्याकडे मराठा सेवा संघ आणि नंदलाल पाटील यांच्या हॉस्पिटलच्या वतीनं आपण तिथेसुद्धा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर प्राध्यापक गंगाधर बनवरे यांचासुद्धा व्याख्यानाचा अतिशय उत्तम असा कार्यक्रम, जे इतिहासतज्ञ आहेत, प्राचीविद्या पंडित आहेत, त्यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम 10 मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आपण आयोजित केलेलं आहे. त्याच्या माध्यमामधून या जामनेर तालुक्यामध्ये पोहोचवण्याचं काम सेवा संघ करेल आणि तोच संकल्प या 389व्या जन्मदिनाच्या निमित्तानं सेवा संघाचा जिल्हा सदस्य या नात्यानं मी इथे करतो. किंमत दुधाची तुझ्या राखली आई जिजा, हो किंमत दुधाची तुझ्या राखली आई जिजा, ओ माझा लाडाचा शिवराय बाळा हा बाळ, माझा हर्षाली फार हा फार, जीवा शिवा येणार भूमीवर आवर, हो किंमत दुधाची तुझ्या राखली ग आई जिजा, हो किंमत दुधाची तुझ्या राखली ग आई जिजा, तू माझा बाळ शिवाजी राजा हा राजा, आहे पीर्थनीचा राजा राजा, हो किंमत दुधाची तुझ्या राखली ग आई जिजा, हो किंमत दुधाची तुझ्या राखली ग आई जिजा. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.